नमस्कार, मी नितेश भाई कृष्णजी कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर व फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. पोट्टो लक्ष द्या, आता तुम्ही काही दिवसाच्या अगोदर एक बातमी ऐकली असेल, ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. ते न्यूज चॅनलवाल्यानं बी एकाने सांगितलं नाही ढंगाचं ॲक्च्युली रद्द का झालं. सुप्रीम कोर्टानं दिलेला ह्या निर्णय आहे का ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं. ठीक आहे, आता हे राजकीय आरक्षण म्हणजे का होतं? ओबीसीले राजकीय आरक्षण राज्यघटना लिहिली तेव्हा नव्हतं का? ठीक आहे, हे आरक्षण का बरं रद्द झालं? ठीक आहे, हे रद्द झालं तर बंद्या भारतातच झालं का? ठीक आहे, हे जे तुमच्या मनात विचार आहे आणि आरक्षण रद्द झालं तर ॲक्च्युली कशा पद्धतीनं झालं, याच्यामुळे कोण्या जिल्ह्याला नुकसान होऊ शकते, कोण्या भागात नुकसान होऊ शकते, याचं आपण सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहू. सगळ्यात पहिले समजून घ्या का राज्यघटना लिहिली. ए भाऊ लक्ष द्या, राज्यघटना लिहिली तर राज्यघटनेमध्ये आरक्षण दोन बाबतीत दिलं, एक सरकारी नोकऱ्या पदोन्नती आणि शिक्षण. ठीक आहे, सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरी लागताना पदोन्नत्या देताना आणि तुम्ही शिक्षण घेताना आरक्षणाची तरतूद केली आहे, त्याच्यात लक्ष द्या. आणि दुसरं आरक्षण आहे, ठीक आहे, दुसरं आरक्षण आहे राजकीय. आता हे जे निकाल दिला सुप्रीम कोर्टानं ह्या राजकीय बाबतीतला आहे. ठीक आहे, आता राजकीय आरक्षण आता कोणत्या बाबतीत, तर लक्ष द्या, तर आता हे जे राजकीय आरक्षण होतं तर राज्यघटना लिहिली, लक्ष द्या, हे समजून घ्या बे, गेम काय समजून घ्या. राज्यघटना लिहिली तर राज्यघटना SC, ठीक आहे, ST आणि त्याच्यानंतर OBC GBC सगळे लोक, ठीक आहे, इतर कॅटेगरीत येत होते, म्हणजे इतर म्हणजे जनरल कॅटेगरी, म्हणजे OBCले संसदेत जागा राखीव नाही आहे. का म्हटलं? OBCले संसदेत जागा राखीव नाही आहे. ठीक आहे, मग सगळे लोक इतरमध्ये येत होते, त्याला ओपन किंवा जनरल कॅटेगरी म्हणत होते. का म्हणत होते? जनरल. ठीक आहे, आता हे जे जनरल कॅटेगरी, आता हे संसदेत होतं. कुठं होतं? संसदेत होतं, राज्याच्या, ठीक आहे, विधानसभेत होतं. तर तुम्हाला हे आरक्षण हे राजकीय म्हणजे खासदार आमदारकीसाठी हे आरक्षण होतं. SC ST आणि आरक्षणाचे दोन भाग, एक आरक्षणाचा प्रकार म्हणजे आरक्षण तीन बाबतीत. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आरक्षण नोकरी. ठीक आहे, नोकरीत होतं, नोकरी लागाच्या वेळेस आणि पदोन्नतीच्या वेळेस, आणि त्याच्यानंतर आरक्षण होतं एक शैक्षणिक. ठीक आहे, मग शिक्षण घेताना आपल्या हॉस्टेल गिस्टेलचा नंबर लागायचा असेल तर आरक्षण होतं. ठीक आहे, म्हणजे याची डिलिव्हरीपासून पाहून राहिलो आपण, याची नॉर्मल करायचं का सीजर करायचं ते सर्व शिकू. ठीक आहे, तर आता राज्यघटनेत तुम्हाला आरक्षण, ठीक आहे, राजकीय बाबतीत SC ST आणि ओपन कॅटेगरी, म्हणजे ओपनमध्ये याच्यात सगळे झाले, मग VGNT OBC 4BC सब, मराठा गिराठा, ठीक आहे, त्याच्यानंतर जैन ख्रिश्चन मुस्लिम सब आ गए भाई इसमें. ठीक आहे, SC ST चे लोक. आता त्याच्यानंतर नोकऱ्यात आरक्षण, लक्ष द्या बे, राज्यघटना लिहिली तेव्हा नोकरीत आरक्षण राज्यघटना लिहिली तेव्हा SC नाच होतं, ST नाच होतं, आणि OBC GBC लिहिली तेव्हाची गोष्ट करून राहिलो. ठीक आहे, तेव्हा, ठीक आहे, पुन्हा जनरल कॅटेगरी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यालाच म्हणते ओपन, याच्यात सब आहे. ठीक आहे, याच्यात सगळेच आहे, याच्यात सगळे म्हणजे कोण? OBC VGNT NT ABC सब सगळेच आले, मराठा बिराठा, ठीक आहे, SC ST सोडून सब याच्यात. ठीक आहे, राज्यघटना लिहिली तेव्हाची. आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आरक्षण तसंच होतं, SC ST आणि त्याच्यानंतर जनरल किंवा, ठीक आहे, ओपन कॅटेगरी, म्हणजे सेम, म्हणजे याच्यात कुठंही भेदभाव नव्हता. OBCले अजिबात आरक्षण नव्हतं. अदर बॅकवर्ड क्लास का होय हे राज्यघटना लिहिताना आंबेडकर साहेबांनी सांगितलं, म्हणून त्यानं तरतूदसुद्धा करून ठेवली का, जे SC ST सोडून, ठीक आहे, जे SC ST सोडून भारतात काही, ठीक आहे, ओपन कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी आणि SC ST व्यतिरिक्त अजून काही मागास समाज जो सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या खितपत पडलेला आहे अशा लोकांना आरक्षणाची गरज आहे. बरं झालं त्यानं OBC आयोगाची तरतूद करून ठेवली का, भारताचे राष्ट्रपती कलम 340 नुसार, ठीक आहे, कलम 340 नुसार जे, ठीक आहे, SC ST सोडून इतर मागास प्रवर्ग आहे यायच्या शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या आयोगाची स्थापना करू शकते. म्हणून भारतात तुम्हाला मग काका कालेकर आयोग, मंडल कमिशन हे OBCशी संबंधित आयोग दिसन. ठीक आहे, तर आता विषय का झाला लक्ष द्या. मग OBCला, ठीक आहे, आरक्षण नव्हतं, नोकरीत नव्हतं, राजकीय नव्हतं, शैक्षणिक नव्हतं,
ठीक आहे. मग भारत सरकारनं ठीक आहे काँग्रेसच्या काळात नेहरू सरकारच्या काळात बवाल झाला का ओबीसी हा एक समाज पुन्हा खितपत पडला आहे ज्याच्यात बऱ्याचशा जाती धर्माचे जातीचे लोक आहे जे अजूनही भारतात सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. तर मग त्यासाठी काका कालेकर आयोग नेमला. काका कालेकर आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाही ठीक आहे. याच्यासाठी मॅम मंडल आयोग आणि ओबीसीची जनगणना का बरं व्हायला पाहिजे याचा एक व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ यूट्यूबवर आहे आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर, तो पाहून घ्या ठीक आहे. म्हणजे ह्या व्हिडिओ पाहताय तर पहिले तो पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो डिटेल समजल ठीक आहे. तर आता लक्ष द्या ओबीसी हा पर्यायच नव्हता ठीक आहे. तर आता ठीक आहे मंडल कमिशन नेमलं. काय नेमलं? मंडल कमिशन नेमलं. लक्ष द्या बे. मग काका कालेकराच्या शिफारशी ॲक्सेप्ट नाही झाल्या तर भारताचे पहिले काँग्रेसोत्तर पंतप्रधान झाले मोरारजी देसाई. मोरारजी देसाईचं सेल्युटेबल काम आहे का मोरारजी देसाईनं ओबीसींच्या ठीक आहे ओबीसींच्या आरक्षणासाठी एक कमिशन नेमलं का मंडल कमिशन. मंडल कमिशनले भारतातल्या जेवढ्याही SC ST सोडून इतर मागास प्रवर्ग आहे ठीक आहे याचा अभ्यास करा. किती मागास जाते हे आम्हाला सांगा. यायले किती टक्के आरक्षण द्यायला पाहिजे हे सांगा. तर टिमिक टिमिक 2 वर्ष राहिलं ठीक आहे. VP सिंगचं सरकार आपलं यायचं आपलं मोरारजी देसाईचं 2 वर्ष 78-79, 79-80 खतम किस्सा. 80 पुन्हा इंदिरा गांधी सत्तेत आल्या ते गेलं. मंडल आयोगाच्या शिफारशी आल्या इंदिरा गांधी ढुकून बी नाही पाहिलं ठीक आहे. त्याच्यानंतर राजीव गांधी सरकार आलं ठीक आहे. हत्या झाल्यानंतर इंदिरा गांधीची त्याच्यात बी ढुकून नाही पाहिलं राजीव गांधी सरकारनं. ओबीसी आयोगाच्या शिफारशी मंडल कमिशनच्या शिफारशी केंद्र सरकारकडं येऊन पडून होत्या पण ढुकूनही पाहिलं नाही. त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान पुन्हा जनता दलात सरकार आलं त्याच्यात VP सिंग भारताचे पंतप्रधान झाले. VP सिंग राजीनामा दिला माया तरी 72 मी पदावरून पडलो तरी 72 ओबीसीच्या मंडल आयोगाच्या शिफारशी जे ओबीसीचं ठीक आहे एक कमिटी नेमली होती मोठी याच्या शिफारशीवर आधारित यांना आरक्षण देण्याची तरतूद केली ठीक आहे. तेव्हा कुठं ओबीसीले शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण भेटलं पण मात्र राजकीय आरक्षण भेटलं नाही. मग आता का म्हणते मंडल आयोग? तर मंडल आयोग म्हणते का यांना ठीक आहे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ठीक आहे ओबीसींना नोकरीत आणि त्याच्यानंतर शैक्षणिकमध्ये ओबीसींना आरक्षण भेटलं म्हणून आता नोकऱ्या निघताना तुम्हाला 4 डबे दिसते SC ST जनरल कॅटेगरी आणि ओबीसी. आता याच्यात केंद्रानं पुन्हा एक टाकला ठीक आहे ओबीसी कॅटेगरीतले आर्थिक मागास प्रवर्ग आर्थिक दृष्टिकोनातून ठीक आहे राज्यघटनेनुसार आरक्षणच देता येत नाही ठीक आहे. हे दिलंच कसं आणि ते त्याच्यावरही सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. आर्थिक बाबीनुसार देता येत नाही ठीक आहे. आणि म्हणजे राज्यघटना लिहिली तर राज्यघटनेत या हे जे लोक आहे SC ST ठीक आहे तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. यायची लोकसंख्या जशी जशी वाढन तशी तशी जागायची संख्या वाढन किंवा हे ज्या प्रमाणात लोकसंख्येत आहे त्या प्रमाणात यायची आरक्षणाची तरतूद आहे. मग ते राजकीय याच्यात असो नोकऱ्याही असो का शैक्षणिक याच्यात असो हे गेम काय आहे समजून घ्या तुम्ही ठीक आहे. म्हणजे यांना आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. आणि मग भारत दर 10 वर्षानं लोकसंख्या मोजते तर ओबीसीले नोकऱ्यामध्ये आरक्षण लक्ष द्यावे. ओबीसीले नोकऱ्यामध्ये आरक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार भेटलं. कोणानुसार? मंडल आयोगाच्या. बे डुकरे हो लक्ष द्या. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार भेटलं पण राजकीय आरक्षण भेटलं नाही. अजूनही संसदेत महिलांना सुद्धा आरक्षण नाही. बायकांना 33% आरक्षण इकडं स्थानिक स्वराज्य संस्थेत दिलं. हे आरक्षण कॅन्सल केलं म्हणजे कोणतं केलं? राजकीय आरक्षण कॅन्सल झालं म्हणजे राजकीय म्हणजे कोण्या याच्यात होतं? मग ओबीसीले तर इथं आरक्षणच नाही सर. ठीक आहे SC ST लोकसभेत ठीक आहे राज्याच्या विधानसभेत आरक्षित जागा आहे ठीक आहे. तुम्ही पाहिलं असन तर ह्या आरक्षित जागा तुम्हाला पाहायला भेटन. गुगलवर सर्च मारा ठीक आहे. लोकसभेत SC च्या किती जागा आहे? ST च्या किती जागा आहे? महाराष्ट्रात किती जागा आहे ठीक आहे? महाराष्ट्रात लोकसभेत 5 जागा SC च्या आहे, 4 जागा ST च्या आहे ठीक आहे. त्याच्या तुम्ही पाहून घ्या तुम्हाला भेटन ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात ठीक आहे 48 जागा टोटल लोकसभेवर जाते. त्याच्यातल्या 5 SC आणि 5 ST च्या जागा आहे. तर ह्या ज्या आहे या लोकसभेत जाते. महाराष्ट्राच्या 288 ठीक आहे विधिमंडळात ST साठी राखीव आहे, SC साठी राखीव आहे ठीक आहे विधानसभेत. आणि उरलेल्या जागा मग ओपन कॅटेगरी. याच्यात OBC आले, मराठा आले, VGNT आले, NTA BC सब आगे भाई इसमें. तर ठीक आहे मंडल आयोगानुसार राजकीय आरक्षण भेटलं नाही पण ठीक आहे मंडल आयोगाच्या शिफारशी मंडल आयोग स्थापन केव्हा झालं? तर मंडल आयोग स्थापन झालं ठीक आहे 1979 आणि शिफारशी लागू झाल्या 1989 ठीक आहे.
तर 1 जानेवारी 1979 भोवती तारीख आहे, मंडल आयोग स्थापन केलं होतं आणि याच्या शिफारशी लागू झाल्या व्ही पी सिंग सरकारच्या काळात. मंडल आयोग पा भाऊ, मंडल आयोग ठीक आहे, मोरारजी देसाईचे पायदून पाणी पिण्यालायक काम आहे ओबीसीसाठी का, ज्यांना ओबीसींना कोणत्या जाती ओबीसीत मोडते, किती लोक आहे याच्या आरक्षणासाठी तरतूद केली, तवा लेखून नोकऱ्यात आणणं, शैक्षणिक याच्यात आरक्षण भेटलं आणि हे सगळी पुण्याई मग त्याच्यानंतर ठीक आहे व्ही पी सिंगचे आहे का, ज्यांना राजीनामा द्या लागला सरकार पडलं ठीक आहे, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार नोकऱ्या आणि ओबीसीत आरक्षण दिलं त्याच्यात ठीक आहे, त्याच्यात ठीक आहे, जेव्हा हे आरक्षण दिलं 1989 तर त्या बी जे पी या पक्षानं त्याचा पाठिंबा काढला होता ठीक आहे, आणि पाठिंबा काढल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आणि व्ही पी सिंगचं सरकार पडलं, तरी व्ही पी सिंगनं माघार नाही घेतली, लक्षात ठेव जा ठीक आहे. हे ओबीसीच्या आरक्षणाची मी तरतुदीची गोष्ट करून राहिलो, याच्यासाठी तुम्ही माया ठीक आहे ओबीसीची जनगणना का झाली पाहिजे ह्या व्हिडिओ पहा. मग आता ठीक आहे यायले लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, यायले लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, मग यायले लोकसंख्येच्या प्रमाणात आहे तर राज्यघटनेत ठीक आहे ओबीसीचं आरक्षण वैध का बरं ठरत नाही, त्याचं कारणच हे आहे का ओबीसीची जनगणना झालेली नाही, म्हणून आपण ओबीसीवाल्यांना मागणी करायला पाहिजे. नुसते कोणी पांढरे झेंडे, कोणी भगवे झेंडे, कोणी हिरवे झेंडे घेऊन फिरू नका ठीक आहे. आपला तिरंगा झेंडा आहे, हे राजकीय पक्ष कोणाच कामाचे नाही आहे आणि कोणाच्या कामाला आले नाही. आपलं काम असलं का उठून पळते आणि आपल्यात भांडणं लावून देते. विचार करा आपण त्याचे झेंडे घेऊन आपला का फायदा होऊन राहिला, आपल्या पोट्याचं नुकसान होऊन राहिलं ठीक आहे. आता आज राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात खारिज झालं, काऊन खारिज झालं, त्याला संवैधानिक मूल्यानुसार व्हॅल्यू नाही आहे म्हणून खारिज झालं. कोणतं खारिज झालं आता लक्ष द्या, ते सर्व डिटेल सांगतो मी, लक्ष द्यावे पोट्यो. आता ह्या जो विषय झाला तर याच्यानंतर आता ठीक आहे 73 आणि 74 घटना दुरुस्ती झाली 1993 म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशी आल्या ठीक आहे, आणि मंडल आयोगानं सांगितलं होतं का ओबीसीले 27% आरक्षण सरसकट द्यायले पाहिजे. मग आता लक्ष द्या, मग त्याच्यानंतर लक्ष द्यावे, मग आता 2 घटना दुरुस्त्या झाल्या. एक राज्यघटनेत 73 घटना दुरुस्ती म्हणून प्रसिद्ध आहे, बे लक्ष द्या डुकरे हो, 73 घटना दुरुस्ती आणि त्याच्यानंतर आहे 74 घटना दुरुस्ती. कितवी? 73 घटना दुरुस्ती आणि 74 घटना दुरुस्ती. तर ह्या 2 घटना दुरुस्त्या ठीक आहे पी व्ही नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले म्हणजे राजीव गांधीची हत्या झाली ठीक आहे, मी राजीव गांधीच्या हत्येवर व्हिडिओ घेतला तोही व्हिडिओ पाहून घ्या. ते हत्या झाल्याच्या नंतर भारतात काँग्रेसचा एक नेता होता ठीक आहे, त्या नेत्याचं नाव होतं नरसिंहराव. तर नरसिंहराव लक्ष द्यावे, नरसिंहराव हे नागपूरवरून त्यावेळेस खासदार म्हणून निवडून आले होते, त्याला दिल्लीत बोलावलं आणि भारताचे पंतप्रधान केलं. त्यावेळेस राजीव गांधीची हत्या झाली, भारताच्या तिजोरीत 1 आठवडा आपण बाहेरचे पदार्थ आयात करू शकू, तेल आयात करू, एवढेच पैसे आपल्या तिजोरीत शिल्लक राहिले होते. 8 दिवसाच्या वर आयात करासाठी पैसे शिल्लक राहिले नव्हते. मग आता भारतावर पुन्हा आर्थिक अस्थैर्य आला, आता करायचं का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते मनमोहन सिंग, यायले उचललं आणि त्यायले म्हणे आपल्याला खाऊच्या धोरण लागू करायचं आहे. तर पी व्ही नरसिंहरावचं हे एक मोठं कार्य आहे का, ज्यानं 73 आणि 74 घटनादुरुस्ती लिहिली. आता हे 73 आणि 74 घटनादुरुस्ती का होय? तर लक्षात ठेवा, राज्यघटना जेव्हा लिहिली, हे लक्ष द्या, राज्यघटना जेव्हा लिहिली तर राज्यघटनेत केंद्राचं सरकार कसं राहील, म्हणजे केंद्राचं सरकार कसं राहील, ते सरकार कसं तयार होईल ठीक आहे. संसद म्हणजे का? संसदेच्या उरावर आहे राष्ट्रपती, त्या संसदेत येते राष्ट्रपती, लोकसभा राज्यसभा मिळून बनते संसद. केंद्राचं सरकार दिलं मग राज्यात कसं राहील? तर राज्याचं सरकार दिलं, राज्याचा प्रमुख घटनात्मक प्रमुख राज्यपाल, त्याच्या खालतं विधानसभा आणि विधान परिषद ठीक आहे. राज्याचं कार्यकारी मंडळ कसं चालन, केंद्राचं कार्यकारी मंडळ कसं चालन, केंद्रात सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट, राज्याचं न्यायालय म्हणजे ठीक आहे उच्च न्यायालय, जिल्ह्यात न्याय देण्यासाठी जिल्हा न्यायालय, हे सगळी तरतूद राज्यघटनेत आहे. पण राज्यघटनेत मात्र आमच्या जे गांधीजीचं स्वप्न होतं का गावागावात पंचायतराज अस्तित्वात यायला पाहिजे, तर पंचायतराज अस्तित्वात यायची होती, पण राज्यघटनेत मात्र आमच्या बावाजीचं स्वप्न एका 40 कलमामध्ये घोटून ठेवलं. 40व्या कलमात म्हणते का प्रत्येक गावात ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात यावी. बस, मार्गदर्शक तत्वात लिहून ठेवलं, आणि मार्गदर्शक तत्वात जर कोणती गोष्ट लिहून ठेवली तर जेव्हा सरकारले वाटन तेव्हा त्याच्यावर कायदा करण. म्हणजे जेव्हा राज्यघटना लिहिली ठीक आहे, राज्यघटना लिहिली तर तेव्हा लिहिताना फक्त केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार याच्यावरच फोकस केलं. जे ग्रामीण भागातलं सरकार आहे, तुमच्या गावात कुठं नाली खोदायची आहे तर पंतप्रधानाला माहीत का, मुख्यमंत्र्याला माहीत का, कोणाच्या घरी नळ नाही येतं फोन करा का, अजी मोदी साहेब आमच्या घरचं पाणी द्या ना जी भरून, अजी ठाकरे साहेब हे नळाला पाणी नाही येऊन राहिलं ना 3 दिवस झाले, फोन करा का, नंबर आहे का तुमच्यापाशी, तुम्ही कोणाच्या उरावर जाता, सदस्याच्या उरावर, ए चोट्या तुला निवडून दिलं ना
हरावात निवडून दिलं का याच्यावर मग मत मागायला पुन्हा पात्र घेणं ते नाही ना आले पाय थो जाते मग सरपंचाच्या उरार ठीक आहे मग थो तिथं ग्रामपंचायतमध्ये बोमलते कोण सदस्य तर गावाचे प्रश्न कुठं रस्ता खोदायला पाहिजे कुठं नाली खोदायला पाहिजे तुमच्या गावातल्या समस्या तुम्हाला माहीत म्हणून तुमच्या गावात तुमचं सरकार असलं पाहिजे यासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्याच्या उरावर नियंत्रण ठेवासाठी पंचायत समिती अस्तित्वात आली तर हे काही राज्यात कारण हा विषय राज्याचा होता राज्याला याच्यावर कायदे करायला लागत होते पण राज्यघटनेत कसं याचं सरकार चालवलं ह्याची इलेक्शन किती वर्षानं होईल का होईल काही नमूद नव्हतं संवैधानिक दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक लोकांनी आपल्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेलं सरकार म्हणजे गावात ग्रामपंचायत ठीक आहे जिल्हा स्तरावर ठीक आहे जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद त्या ग्रामपंचायतीच्या वर आणि शहरात नगरपालिका मोठं शहर असेल तर महानगरपालिका लहान शहर असेल तर नगरपंचायत अशी जी व्यवस्था निर्माण केली ठीक आहे यालेच म्हणते स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष द्यावे या स्थानिक स्वराज्य संस्थेत ठीक आहे मग लोकांना निवडून दिलेले सदस्य असते आणि ते त्याच्या समस्या मग ठीक आहे जिल्हा परिषदकडे घेऊन जाते ग्रामीण भागातले असन नगर परिषदमध्ये शहरातले लोक घेऊन जाते मोठं शहर असेल तर महानगरपालिकेत आणि त्याच्या समस्या मग ठीक आहे ते जे लोकांना निवडून दिलेले नगरसेवक आहे गावातले ग्रामपंचायत सदस्य आहेत ते सोडवते म्हणून राज्यघटना लिहिली तवा ठीक आहे जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था होत्या ठीक आहे त्याला संवैधानिक दर्जा नव्हता तो संवैधानिक दर्जा देण्याचं काम 73 आणि 74 घटना दुरुस्तीत केलं हे मोठं काम आणि सॅल्युटेबल काम आहे पी व्ही नरसिंहरावचं म्हणून त्याला भारतरत्न द्यायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे खाऊजा धोरण लागू केलं ठीक आहे खाऊजा धोरणामुळे तंत्रज्ञान आलं भारतीय लोकांना रोजगार भेटले पण खाजगीकरण एवढं बी करू नये का एखादी भारत सरकारची प्रॉफिटमधलीच कंपनी विकून टाकाव ठीक आहे हे याला नाही म्हणत ठीक आहे ज्या क्षेत्रात जेवढं पाहिजे तेवढंच अति काही बी असलं तर अति हे ठीक आहे मातीच होते म्हणून अति काही बी नाही पाहिजे थोडं थोडं असलं तर बरं राहते मग आता लक्ष द्या मग 73 घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर 73 घटना दुरुस्ती आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता लक्ष द्यावे स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था तर मी काय म्हणून राहिलो लक्ष द्या मग आता ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था तर राज्यघटनेत ठीक आहे राज्यघटनेत 1992 याच्यावर कायदा केला आणि राज्यघटनेत संवैधानिक दर्जा दिला या संस्थांना संवैधानिक म्हणजे आता संविधानात तुम्हाला आम्ही नमूद केला आहे आता तुम्हाला प्रत्येक राज्याला ह्या विषय जरी तुमचा असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नवीन ग्रामपंचायत निर्माण करायची आहे जिल्हा परिषद निर्माण करायची आहे नगरपालिका निर्माण करायची आहे हे अधिकार केंद्राला नाही राज्याला आहे हा विषय राज्याचा आहे प्रत्येक राज्यानं आपापल्या परीने याच्यासाठी कायदे केले होते पण मार्गदर्शक तत्व मात्र भारताचं संविधान देऊ शकते का तुमचं ग्रामपंचायत इलेक्शन दर 5 वर्षांनाच व्हायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या तिजोरीतले राज्याच्या तिजोरीतले पैसे ग्रामपंचायतले योग्यतरण वाटासाठी तुम्ही आमच्यापाशी जसा केंद्रीय स्तरावर ठीक आहे केंद्रीय वित्त आयोग आहे तसा तुम्ही राज्य वित्त आयोग स्थापन करा तर हे सगळे तरतुदी याच्यात केली ठीक आहे लय जबरदस्त तरतुदी केल्या नाही तर हे संविधानात नमूद नव्हतं कुठं कुठं तर 5-5, 7-7 वर्ष इलेक्शनच नाही होय तहसीलदाराला चारले पैसे राहू द्या साहेब काय इलेक्शन घेता जाऊ द्या ना मी सायना गावचा सरपंच इलेक्शन नाही होय टायमावर काय नाही सब सत्यानाश होता कोणी ऐकायला ते अंगो कारण संवैधानिक ठीक आहे संविधानात हे नमूद नव्हतं तर पी व्ही नरसिंहरावनं ए लक्ष द्या रे 1993 ठीक आहे 1993 पी व्ही नरसिंहराव यांनी ठीक आहे हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठीक आहे कायदा केला आणि राज्यघटनेत ठीक आहे याला संवैधानिक दर्जा दिला ठीक आहे कोणाला संवैधानिक दर्जा दिला कोण होते तेव्हा पी व्ही नरसिंहराव ठीक आहे तर हे मोठं काम आहे नरसिंहरावचं लक्षात ठेवा पी व्ही नरसिंहराव ठीक आहे मग आता यांनी ठीक आहे यांनी ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला संवैधानिक दर्जा दिला मग आता ग्रामीणमध्ये काय येते लक्ष द्या रे ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठीक आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठीक आहे एक संस्था काम करते ठीक आहे जिल्हा लेवलवर जिल्हा परिषद शहराच्या विकासासाठी नाही डुकरे हो तिचं बंद कंट्रोल ग्रामपंचायतनं पंचायत समितीवर राहते ठीक आहे बंद जिल्ह्यातल्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायती म्हणून लक्षात ठेवा ठीक आहे सगळ्यात खालच्या स्तरावर येते ग्रामपंचायत त्याच्यानंतर येते पंचायत समिती ठीक आहे मदात दलाल म्हणूनच आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद आता लक्ष द्या आणि शहरासाठी
शहरासाठी नगर पंचायत, ठीक आहे, मग त्याच्यानंतर नगरपालिका, ठीक आहे, नगरपालिका लोक त्याच नगरपंचायतची, ठीक आहे, नगरपंचायतची लोकसंख्या वाढली त्याची नगरपालिका होते, आणि नगरपालिकेची लोकसंख्या, ठीक आहे, 3 लाखाच्या वर गेली तर तिची होते महानगरपालिका, ठीक आहे, यांना संवैधानिक दर्जा दिला, ठीक आहे. आता हे संविधानात नमूद झाले आणि राज्यघटनेत आता मग याच्या ह्या 73-74 घटनादुरुस्तीत का लिहिलं, ठीक आहे, राज्यघटनेत कलम याड केले, लक्ष द्या बे, राज्यघटनेत कलम याड केले, कोणत्या कलमात नमूद केलं, तर कलम 243(a-o), ठीक आहे, याच्यात आहे 73 घटनादुरुस्ती, आणि कलम 243(b-z), ठीक आहे, झेड, ठीक आहे, ZDE पर्यंत आहे तिकडं च्या मावी, तर हे आहे 74 घटनादुरुस्ती. तर याच्यात का सांगितलं आहे, तर जसं कलम 280 नुसार केंद्राच्या तिजोरीतले कराद्वारे जमा होणारे पैसे योग्य तऱ्हेनं समानतेच्या तत्वावर राज्यांना वाटण्यासाठी केंद्रीय वित्त आयोग असन, ते इथं लिहिलं आहे का, राज्याच्या तिजोरीत कराद्वारे जे पैसे जमा होते ते समानतेच्या तत्वावर प्रत्येक जिल्ह्याला वाटण्यासाठी प्रत्येक राज्यात राज्य वित्त आयोगाची स्थापना राहील, ठीक आहे. के आहे, लक्ष द्या, निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कोणाचं इलेक्शन घेते, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद एवढ्याच लोकांचे इलेक्शन घेते केंद्रीय निवडणूक आयोग. पहा, केंद्रीय निवडणूक आयोग ते बिल्डिंग दाखवते टीव्हीवर लाल इटायची, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हे कोणाचं इलेक्शन घेते, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद याचंच इलेक्शन घेते. बे डुकरेओ, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यायचं इलेक्शन घेत नाही कोणाचं, ठीक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, ठीक आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर महान नगरपालिका, महानगरपालिका यायचं इलेक्शन केंद्रीय निवडणूक आयोग नाही घेत. तर हे सांगितलं आहे 73 आणि 74 घटनादुरुस्तीत का यायचं इलेक्शन आता जसं केंद्राचं, म्हणजे जसं संसदेचं दर 5 वर्षानं होते, विधानसभेचं दर 5 वर्षानं होते, तसं स्थानिक स्वराज्य संस्थेचं दर 5 वर्षानं इलेक्शन झालंच पाहिजे अशी तरतूद याच्यात केली आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या घटनादुरुस्तीत केली आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, बायकांना कुठंच आरक्षण नव्हतं, ए बायकांना कुठंच आरक्षण नव्हतं बे, महिलांना आरक्षण नव्हतं, महिलांना आरक्षण हे नोकऱ्यात आहे महिलांना आरक्षण, पण इथं राजकारणात आरक्षण नव्हतं, राजकारणात पहिल्यांदाच महिलांना 33% आरक्षण 73 आणि 74 घटनादुरुस्तीत दिलं. आता तुम्ही पाहत असाल ग्रामपंचायत सदस्य महिला 8, ठीक आहे, सरपंच महिला, जिल्हा परिषद अध्यक्ष महिला, बांधकाम सभापती महिला, आता तर हे आरक्षण, ठीक आहे, 108 घटनादुरुस्तीनुसार, 110 घटनादुरुस्तीनुसार हे आरक्षण, 110 घटनादुरुस्तीनुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण. इथं 50 दिलं आता महिलाले, 50 घेणं शकून 50 आरक्षण महिलाले, आणि तिकडं संसदेत नाही देऊन राहिले मोठे हुशार प्राणी, तिथं नगदी पैसा आहे ना मोठं, ठीक आहे, तिथं पैसा आहे, तिथं जर महिला, ठीक आहे, 33% जरी आरक्षण दिलं तर 545 पैकी 181 महिला संसदेत निवडून जाईल, आणि आता संसदेत महिला किती आहेत, 72, ठीक आहे. जर महिलांना आरक्षण दिलं तर लोकसभेत 181 महिला राहील, ठीक आहे, तुमच्या मतदारसंघात 2 वेळा पुरुष राहील आणि 1 वेळा महिला उभी राहील. 15 वर्षाच्या मागं 1 वेळा महिला निवडून येईन, राखीवच राहील महिला, आणि उभी ठेवायची आहे तर मग महिलाच ठेवा लागते, तर माणसाले उभं राहता येत नाही जेव्हा राखीव कोठा राहते. म्हणून हे जे महत्त्वाचं आहे, तर राजकीय आरक्षण रद्द झालं, तर हे झालं कसं हे बऱ्याचशा लोकांना समजत नाही. सुप्रीम कोर्टानं, ठीक आहे, हा, ठीक आहे, आदेश कोण्या तत्वावर दिला आहे का नाही, सुप्रीम कोर्ट असं आपल्या मनानं काही बी करू शकते का, नाही, संवैधानिक मूल्यानुसार. मग हे काऊन असं आरक्षण, कोणतं आरक्षण रद्द झालं सर, तर हे त्याच्यासाठी पहिले याचं बॅकग्राऊंड समजणं आवश्यक आहे, म्हणजे हे पोट्टो कोणाचं होय हे समजायच्या अगोदर त्याचे मायबाप पाहा लागण का, ह्या पोट्ट्यात डिलिव्हरी झाली कुठून, हे होय कोणाचं लेकरू. म्हणून हे जे आहे, तर म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, तुमच्या गावच्या समस्या तुम्हाला माहीत, तुम्ही त्या सॉल्व्ह करू शकता, म्हणून तुमचं सरकार असलं पाहिजे. मग ग्रामपंचायतीला फंडिंग येते केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून ते पैसे येते जिल्हा परिषदमध्ये, आणि जिल्हा परिषदमधून पैसे येते ग्रामपंचायत. आता तर डायरेक्ट केंद्र सरकारवरून ग्रामपंचायतच्या अकाउंटवर येते, नाही तर पहिले जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंचायत समितीतून ग्रामपंचायत. बे जिल्हा परिषद शहराच्या विकासासाठी काम करत नाही, जिथं शहर जिथं गावच नाही, जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतीची अप्पर बॉडी आहे, समजलं का. दोन हे लक्ष द्या, एक जिल्हा परिषद सदस्यामागं 2 पंचायत समितीचे सदस्य निवडून येते, एक जिल्हा परिषदचा मतदारसंघ त्याच्यात 2 पंचायत समिती सदस्य येते, आणि मग त्याच्या खालतं दर 5 वर्षानं आता याचं इलेक्शन होते, रेग्युलर होते. काऊन हे 73 घटनादुरुस्ती आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, ग्रामीणसाठी.
आणि 74 घटना दुरुस्ती आहे स्थानिक स्वराज्य. आणि येत्याचं सांगितलं का प्रत्येक गावाचा विकास आराखडा बनवण्यासाठी डी पी सी राहील, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन, ज्याचा अध्यक्ष पालकमंत्री राहील. आणि दर वर्षाले डी पी सी दर महिन्याला डी पी सीची एक बैठक होईल, ठीक आहे. त्याचा सचिव जिल्हाधिकारी राहील, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त राहील, आणि पदसिद्ध सदस्य सर्व आमदार खासदार आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष पदसिद्ध त्याचा सदस्य राहील, ठीक आहे. हे सर्व आपल्याला समोर पाच आहे. पण हे आता मी तुम्हाला सांगत आहे, आरक्षण कुठं रद्द केलं तर ओबीसीले आरक्षण नव्हतं, राजकारणात अजिबातच नव्हतं. तर हे जे 73 आणि 74 घटना दुरुस्ती मनमोहन सिंग सरकारनं केली मंडल आयोगाच्या शिफारशी आल्याच्या नंतर, तेव्हा तिथं राजकीय आरक्षण देताना इथं, ठीक आहे, इथं मात्र आरक्षण देताना इथं जसं, ठीक आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टीना दिलं बे, मग इथं हे 73-74 घटना दुरुस्तीत प्रत्येक राज्यात राज्य वित्त आयोगाची स्थापना झाली केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर, ठीक आहे. त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी इलेक्शन व्हायलाच पाहिजे नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीची, याच्यासाठी, ठीक आहे, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हे दरवर्ष त्याच्यावर जबाबदार राहील इलेक्शन घ्यायची याची, ठीक आहे. म्हणून विचारते आपल्याला परीक्षेत डुकरे होत, ठीक आहे, का जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे इलेक्शन कोण घेते? तर केंद्रीय निवडणूक आयोग नाही द्यायचं, राज्य निवडणूक आयोग घेते, ठीक आहे. आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, आपलं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा राज्याची आणि विधान परिषद, ठीक आहे, याची निवडणूक, ठीक आहे, इलेक्शन डिक्लेअर करते केंद्रीय निवडणूक आयोग. तर हे लक्षात ठेव जा. तर राज्य घटनेत कलम 243 दुरुस्ती केली A to O मध्ये 73 घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था शहरीच्या तरतुदी आहे. कोणाच्या तरतुदी आहे? शहरीच्या, लक्षात ठेवा, ठीक आहे. मग शहरीच्या तरतुदी आहे, हे बरोबर पाहिजे, ठीक आहे. मग आता आपल्याला परीक्षेत विचारते, मग त्याच्यानंतर आता P to Z, ठीक आहे, P to Z याच्यात दिल्या स्थानिक स्वराज्य संस्था शहरीशी संबंधित. हां, मग हे शहरात, आता शहरात काही कुठं नाली खोदायचं आहे, कुठं रद्दा खोडा गड्डा खोदायचा आहे, कोण तुम्हाला गड्ड्यात टाकायचा आहे का, हे कोण ठरवते? नगरपंचायत ठरवते. हे सर्व इथं तरतुदी, नाली आहे कुठं, रस्ते कुठं, लाईट कुठं, कोणता, ठीक आहे, कुठं पार्क उभा करायचा, कुठं काय उभं करायचं, हे तुमच्या गावात, तुमच्या शहर असेल तर नगरपालिका, मोठं शहर असेल तर महानगरपालिका, आणि तुमच्या गावात ग्रामपंचायत, यालेच म्हणते स्थानिक स्वराज्य संस्था. आता ह्याच घटना दुरुस्तीत, मे ह्याच 73 आणि 74 घटना दुरुस्तीत का सांगितलं आहे, तर याच 73 आणि 74 घटना दुरुस्ती सांगितलं आहे का, लक्ष द्या बे, का इथं लक्ष द्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये, ठीक आहे, एस सी एस टींना आरक्षित जागा राहील, पण कशा लोकसंख्येच्या प्रमाणात. आता इथं ज्याचा घोळ आहे लोकसंख्येच्या प्रमाणात, ठीक आहे, लक्ष द्या बे, एस सी व एस टी लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण राहील, ठीक आहे, लक्ष द्या, लोकसंख्येच्या प्रमाणात. मग आता तुमच्या गावात माहीत असेल ना ग्रामपंचायत आहे, 9 ची बॉडी आहे, तर त्या, ठीक आहे, आता लक्ष द्या गाव आहे, तर हे गाव आहे, आणि या गावात जर तुमच्या, लक्ष द्या बे, 9 ची बॉडी आहे, काय 9 ची बॉडी आहे, आणि तुमच्या गावात, ठीक आहे, 40% लोक, ठीक आहे, 40% लोक एससी आहे, ठीक आहे, एससी आहे, तर तुमच्या गावात 4 सदस्य, ठीक आहे, एससीचे राहीन, 4 ते 5 सदस्य, 4 सदस्य राहीन. तर हे म्हणते, याला म्हणते लोकसंख्येच्या प्रमाणात, ठीक आहे. मग आता अजून काय म्हणते, लक्ष द्या, ठीक आहे, ओबीसीले मात्र, ठीक आहे, आता इथं पहा, ओबीसींना मात्र सरसगट काय म्हणून राहिलो, सरसगट 27% आरक्षणाची तरतूद आहे. किती टक्के? लक्ष द्या बे, किती टक्के आरक्षण आहे तरतूद दिली? 27. म्हणजे यायची लोकसंख्या त्या गावात 27 असो का नको, किंवा त्या मोहल्ल्यात 27% असो का नसो, ओबीसींना सरसगट 27% नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीले होती सरसगट. हां, आता सरसगट. आणि त्याच्यात ह्या एस सी एस टी आणि त्याच्यानंतर उरलेलं मग ओपन कॅटेगरी, ठीक आहे, ओपन कॅटेगरीत मग उरलेले सर्व, ठीक आहे, ओपन कॅटेगरीत उरलेले सर्व येत होते, ठीक आहे, लक्ष द्या, उरलेले, ठीक आहे, उरलेले सर्व लोक येत होते जनरल कॅटेगरीत, ठीक आहे. मग आता हे ओपन कॅटेगरीत उरलेले सर्व, आता हे उरलेल्या सर्वामध्ये आणि SC ST मध्ये, आता लक्ष द्या, ह्या सर्व, बे लक्ष द्या, मी कामून राहिलो, ह्या सर्व घोळ्यामध्ये याच्यात, ठीक आहे, याच्यात महिलांना 33%, महिला, ठीक आहे, 33% आरक्षण. आता तर हे, ठीक आहे, आता हे लॅब्स झालं, आणि आता तर 50% आहे 110-व्या घटना दुरुस्तीनुसार. लक्ष द्या, ठीक आहे, महिलांना किती आहे समजून घ्या,
ठीक आहे भोकने हो, लक्ष द्या इकडं, ठीक आहे. महिलांना मग तुम्हाला नगरपालिका महानगरपालिकेत महिलांना दिसत असत 33% होतं जेव्हा हे 1993 घटना दुरुस्ती केली, ठीक आहे. 1993 हे घटना दुरुस्ती जेव्हा केली तेव्हा ठीक आहे 33 होतं, आता तर 50% महिला आहे. तर आता हे आरक्षण रद्द का झालं होतं लक्ष द्या, आरक्षण याच्यावरून रद्द झालं का SC ST SC ST काम नाही झालं आहे का नाही, ह्या सर्वात मोठा प्रश्न आहे का SC ST काम नाही झालं सर, ठीक आहे. मग SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, ठीक आहे. का म्हटलं SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, लोक म्हणजे SC ST लोकसंख्या. आता पहा त्याच्यात काय म्हणते, ठीक आहे. पुन्हा ह्याच्यात तरतूद दिली आहे का ज्या गावाची लोकसंख्या 50% वर SC ची राहील, ठीक आहे, तर तिथं SC सरपंच राहील दर रेजिमले. ज्या गावाची लोकसंख्या 50% वर ST आहे तर तिचा सरपंच हा ST राहील, ठीक आहे. म्हणजे आरक्षित राहील असं लोकसभेतसुद्धा आहे. नंदुरबार मतदारसंघात ST कॅटेगरीचे लोक 50% वर आहे लोकसभेत, तर तिथं राखीव लोकसभेचा मतदारसंघ आहे नंदुरबार, समजलं का, ठीक आहे. हे समजून घ्या, पुसदमध्ये ठीक आहे बंजारा लोक जास्त आहेत, तिच्या कॅटेगरीसाठी ते राखीव आहे, ठीक आहे. मग ST राखीव जाते ते, तर ठीक आहे जिथं जिथं ST लोकसंख्या आहे 50% वर आहे मग तो लोकसभेचा मतदार राहो मतदारसंघ राहो का तो जिल्हा परिषदचा मतदारसंघ राहो, तिथं जर 50% वर लोकसंख्या आणि निवडणूक म्हणलं का इट इज टोटली डिपेंड अपॉन द ठीक आहे लोकसंख्या, निवडणूक म्हणलं का इट इज टोटली डिपेंड अपॉन द लोकसंख्या. मग आता लोकसंख्या नोकऱ्यात बी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायला पाहिजे, याच्यासाठी OBC भाऊ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातले लोक खूप सुज्ञ आहे का, तिच्या लोकांना समजून राहिलं का OBC ची जनगणना व्हायला पाहिजे. हे इकडले तर ठीक आहे अमरावती वर्धा हे काय अर्धे जिवंत आहे का नाही मला हे समजत नाही यायचं, आमच्या विदर्भात पाहतो. पण सगळ्यात जास्त OBC ची जनगणना व्हायला पाहिजे यासाठी गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदियातून फोन आले सर घ्या म्हणे, याची नितांत गरज आहे. OBC ले सरसगट आरक्षण दिलं 27 म्हणजे आता यानं हून का राहिलं, तर लक्ष द्या आता एखाद्या गावात ठीक आहे 10% OBC आहे, ठीक आहे 10% OBC आहे, 20% SC आहे, ठीक आहे SC आहे आणि उरलेले लक्ष द्या बे ठीक आहे 10% OBC आहे आणि उरलेले 70% ठीक आहे ST कॅटेगरीचे लोक आहे. एखादं गाव आहे ठीक आहे, हे गाव समजा ठीक आहे याच्यावरून तुम्हाला जिथे का इथं कोलाम जातीचे लोक आहे 70% ST ठीक आहे आणि SC लोक आहे 20% आणि OBC चे 10 आहे, तर या गावामध्ये 27% जागा OBC च्या आरक्षित राहील म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्यामुळे, ठीक आहे. मग आता SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात भेटे त्याहीले भेटे, पण याच्यात मग OBC चं नुकसान आहे, ठीक आहे नुकसान OBC चा फायदा इथं OBC ले 27% भेटे, ठीक आहे. आणि SC ST त्याच्यात थोडंफार नुकसान होईल कारण मग यायचे जर 27 दिलं तर यायला कमी उरण ना, अबे आता हे लोकसंख्या झाली ठीक आहे 90% ह्या दोघाची आणि यायले जर मग 27 दिलं आरक्षण 27 दिलं OBC ले तर ठीक आहे ह्या दोन कॅटेगरी मिळून आरक्षित जागा हे -27 करा तर उरण किती, तर उरण ठीक आहे 73% किती टक्के 73 ठीक आहे म्हणजे 90% लोकायले 73% जागा उरल्या आणि OBC ले सरसगट 27 गेलं, ठीक आहे लोकसंख्या कमी आहे. असं कुठं कुठं होय आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे. हे जशी घटना दुरुस्ती केली आणि मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यात, इंदिरा साहनी यांनं सुप्रीम कोर्टात केस टाकली होती, इंदिरा साहनी लय खतरनाक केस गाजली होती इंदिरा साहनी यांची, तर लक्षात ठेव जा मी का म्हणून राहिलो, ठीक आहे. तर इंदिरा साहनी यांची खतरनाक केस गाजली ते याच कारणानं गाजली का इंदिरा साहनी यांनी ठीक आहे लक्ष द्या मी का म्हणून राहिलो, इंदिरा साहनी यांनी जो ठीक आहे इंदिरा साहनीच्या केसमध्ये निकाल दिला त्याच्यावरून लय साऱ्या गोष्टी सुप्रीम कोर्टानं क्लिअर केल्या, ठीक आहे. पण मात्र OBC ची जनगणना व्हायला पाहिजे कारण हे जे आरक्षण आहे यायचं कॅन्सल काहून झालं नाही, तर हे राज्यघटनेच्या संवैधानिक मूल्यात बसते कारण राज्यघटनेत का सांगितलं आहे का लोकसंख्येवर आधारित निवडणुका असते आणि लोकसंख्येनुसार तुम्ही ते आरक्षित जागा ठेवा. म्हणून अजूनपर्यंत काँग्रेसपासून तर हे BJP सरकार येऊन गेलं कोणच हिंमत नाही करून राहिलं, OBC ची जनगणना झालीच पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष असताना ठराव पारित करून घेतला आणि केंद्राला पाठवला, तर केंद्र चिपटक नाही करून राहिलं. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष काही साधं पद आहे का, अध्यक्षांनी स्वतःहून OBC ना ठीक आहे OBC ची जनगणना झालीच पाहिजे यासाठी तिथं ठीक आहे आपलं मत मांडलं आणि विधानसभेत महाराष्ट्राच्या ठीक आहे ठराव पारित करून घेतला, तो ठराव केंद्राला पाहिला, तर
ठीक आहे. केंद्राचं सरकार ते कचऱ्याच्या डब्यात टाकते जो ठराव, ठीक आहे. यायले काही लेन देन नाही निवडून आलेल्या लोकायले, ठीक आहे. हे फार कमी नाना पटोले सारखे लोक असते का ज्याले ग, ठीक आहे, आपल्या ठीक आहे या बहुजनाबद्दल कळवळ आहे. समजलं का? हे कोण वय ओबीसी तर बहुजन वय कुण, ठीक आहे. याच्यात कुणबी, तेली, माई, ठीक आहे, खाटीक, हे सर्व जातीचे धर्माचे लोक आहे जे अत्यंत मागास आहे, ठीक आहे. मग आता जे मधल्या कॅटेगरीत येते एससी एसटी तर येत नाही, मग यायले नोकऱ्यात आरक्षण ठेवलं 27%, पण आता हे राजकीय आरक्षण कॅन्सल केलं म्हणजे हे आरक्षण याच्यानंतर राहणार नाही. याच्यात याच्यात नुकसान म्हणजे आता हे याच्यात नुकसान कोणाचं आहे, लक्ष द्या, याच्यात नुकसान कोणाचं आहे, याच्यात नुकसान आहे, ठीक आहे, याच्यात नुकसान आहे, ठीक आहे, याच्यात नुकसान आहे. कोण्या जिल्ह्यात नुकसान आहे? याच्यात नुकसान आहे मराठवाड्यातल्या लोकांचं, ठीक आहे. कोणाचं नुकसान आहे? मराठवाड्यातल्या ओबीसी समाजाचं, ठीक आहे. आता कौन आहे तर तिथं मोजकाच समाज ओबीसी राहत होता. आता तिथं लक्ष द्या, तिथं जे मराठवाड्यात जे लोक, ठीक आहे, जे लोक मराठा होते ते तर जनरल कॅटेगरीतून भरत होते. समजलं का? आता याच्यात गडचिरोली जिल्हा आहे, या गडचिरोली जिल्ह्यात, ठीक आहे, गडचिरोली जिल्ह्यात त्या, ठीक आहे, एससी एसटीना लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, एससी एसटीना लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, पण तिथं मात्र, ठीक आहे, तिथं मात्र 10% जर ओबीसी राहिले तर त्याचं मात्र नुकसान आहे. आता तेच मी तुम्हाला समजून सांगितलं, ठीक आहे, तेच समजून सांगितलं का आता, ठीक आहे, हे आरक्षण रद्द झाल्यामुळे जर त्या गावात लक्ष द्यावे, जर त्या गावात, ठीक आहे, लक्ष द्यावे, त्या गावात 70%, ठीक आहे, एसटी आहे, 20% एससी आहे, आणि 10% ओपन कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीचे लोक आहे, तर इथं नुकसान ओबीसीचं होणार आहे. कारण ओबीसीले ज्या जागा 27% राखीव होत्या त्याही भेटणार नाही, ठीक आहे. मग नुकसान गडचिरोली नंदुरबार सारख्या जिल्ह्यात ओबीसीचं झालं, ठीक आहे. तर आता इकडं आमच्या विदर्भात आले तुम्ही, आमच्या विदर्भात ओबीसी हा प्रवर्ग जी काय ज्या जागा राखीव राहत होत्या ओबीसीच्या तो भरतच होता, आणि नाहीच मग जनरल कॅटेगरीचा जागा आता जनरलचा असलं, ठीक आहे, तर ओबीसीचा कॅन्डिडेट जनरलमधून बी भरे. कारण आपल्या विदर्भात ओबीसी खूप जास्त आहे, पण मराठवाड्यात आता याच्यात नुकसान कोणाचं होईन? तर याच्यात नुकसान, ठीक आहे, मराठवाड्याचं नुकसान होईन. विदर्भातलं, ठीक आहे, विदर्भातला, ठीक आहे, कुणबी, तेली, माई, ठीक आहे, खाटी, गिटीक, इकडं, ठीक आहे, ओबीसीवाला प्रवर्ग भरपूर मोठा आहे, ठीक आहे, ठीक आहे. विजे आहे, हे सगळे लोक, ठीक आहे, ओबीसीतून फॉर्म भरत होते. आता आता हे जे ओबीसी आहे, ठीक आहे, तर हे ओबीसीतले जे लोक आहे तर हे विदर्भात ओबीसीतले लोक ओबीसीत फॉर्म भरत होते, आणि जनरल कॅटेगरीची जागा आली का ओबीसीवाले जनरलमध्ये बी भरता येते, ठीक आहे. जनरलमध्ये एस सीचाही चालते, एस टीचाही चालते, ओबीसीचाही चालते. त्याच्यामुळे काय होत होतं का आपल्या इकडं एस सी जो ओबीसी माणूस आहे त्याचं जर इथं जागा नाही भेटली तर तो जनरल कॅटेगरीतून फॉर्म टाके. जनरल आता सरपंच राखीव आहे ओपनसाठी, तर एस टीचा उभा राहू शकते, एस सीचा राहू शकते, महिलाही राहू शकते, पुरुषही बी राहू शकते, कोणी बी राहू शकते जनरल कॅटेगरीचा असं. पण एस टी राखीव म्हटलं का एस टीच कॅटेगरीचा कॅन्डिडेट उभा करावं लागते, ठीक आहे. एस सी कॅटेगरीचा म्हटलं तर एस सीच कॅटेगरीचा माणूस उभा करावं लागते. ऑपोजिशनचाही दुसऱ्याला एस सीचाच उभा करावं लागते त्याच्या विरोधात, म्हणजे दोन्ही एस सी एस सीमध्ये लढत होते, त्याच्यातून मग एक एस सी निवडून येते, ठीक आहे. हे जे घोय आहे तर ह्या घोईनं प्रॉब्लेम केला. तर हे जे 27% आरक्षण, आता हे सर महाराष्ट्रातच कॅन्सल झालं का? महाराष्ट्रातच कॅन्सल नाही झालं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, म्हणजे ह्या बंद्या भारताला लागू आहे. बंद्या भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 73-74 घटना दुरुस्तीत दिलेलं आरक्षण रद्द झालं. रद्द काऊन झालं? त्याच्या मागचं कारण आहे ओबीसीची जनगणना झाली नाही. सुप्रीम कोर्ट म्हणते ओबीसीची जनगणना आणा, त्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार जर मग लोकसंख्येनं देता आलं तर आम्ही, ठीक आहे, केंद्र सरकारले आदेश देऊ का तुम्ही यायले लोकसंख्येनुसार आरक्षण द्या. लोकसंख्याची अरे इथं वाघायची जनगणना होते, गद्याची होते, डुकरायची होते, ढोरायची होते, माणसाची नाही होत. लाजीरवाणी परिस्थिती आहे या देशासाठी का इथं ढोरा, डुकरायची, वाघाची, गद्याची, हल्याची जनगणना होते, माणसाची नाही होऊन राहिली, ठीक आहे. जो समाज आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या खितपत पडलेला आहे ओबीसी, ठीक आहे, त्याला आरक्षण आता रद्द केलं, ठीक आहे. हे कोणच सांगायला तयार नाही, राज्य सरकार बी नाही, केंद्र बी सांगायला तयार नाही का आरक्षण ॲक्च्युली रद्द का झालं. तर हे जे, ठीक आहे, स्थानिक
स्वराज्य संस्थेत 27% आरक्षण होतं आणि इथं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेत आरक्षण होतं ओबीसीचं, ते रद्द झालं. याच्यात नुकसान मराठवाड्याचं आणि जे SC ST लोकसंख्येत ओबीसी आहे ती, ठीक आहे, फार कमी प्रमाणात यायले, तिथं 27% आरक्षण होतं, ते टोटल खारीज झालं. पण मी म्हणतो का लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असायले पाहिजे, पण आता सरसगट, ठीक आहे, कॅन्सल केलं का है का नाही, तर आता जर, ठीक आहे, सरसगट लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, पण त्याच्यासाठी लोकसंख्येची आकडेवारीच कोणाच पाशी नाही आहे. मग आरक्षण सरळ खारीज करून टाकलं, रद्द करून टाकलं कोण, सुप्रीम कोर्टानं, आणि काहीच बवाल नाही झाला तर काहून तो ओबीसी चूप बसून आहे. अय ओबीसी जागे व्हा, डोळे बंद करून नका राहू, नाही तर आपले हातचं सर्वच निघून जाईल, तर कंचे खेळत बसा लागन, नाही तर गंजीबा पिसत बसा लागन. का करायचं मग ओबीसीवाले, तर जे ओबीसी प्रवर्गातले लोक आहे आपल्या, ठीक आहे, न्याय मागण्यासाठी लढा, ठीक आहे, याच्या विरोधात लढा द्या. आणि लढा द्यासाठी एकच मागणी ठीक आहे मागा का, इथं ढोरा डुकरा, इंग्रजांनी 1931 ओबीसीची जनगणना केली होती, इंग्रज ओबीसीची जनगणना करून गेले आणि तुम्ही काउन नाही करून राहिले, ठीक आहे. तर हे आरक्षण संवैधानिक मूल्यानुसार, ठीक आहे, सिद्ध करू शकलं नाही कोणतंच राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार सुद्धा प्रूव्ह नाही करू शकलं, म्हणून सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं, ठीक आहे, ओबीसीचं. आणि रद्द का, ठीक आहे, प्रूव्ह काऊन नाही करू शकलं, त्याच्या मागचं कारण म्हणजे ओबीसीची जनगणनाच नाही. जर ओबीसी, म्हणून तर ते नाना पटोले साहेबांनी ठराव पारित केला का, या ठरावानं तरी केंद्र जागं होईल. अजूनही भारताची जनगणना व्हायची आहे 2021, त्या जनगणनेत केंद्रानं ओबीसीची जनगणना केलीच पाहिजे. SC ST ची जशी तुम्ही जनगणना करता, ठीक आहे, तसंच सोबत ओबीसीची करा. काय तेवढ्याच पैसे लागून राहिले, काही वेगळ्या सर्वे थोडीच करायला लागून राहिले तुम्हाला, काही वेगळे माणसं पाठवायला लागून राहिले का, तर ओबीसीची जनगणना सोबतच कराव, ठीक आहे, याच्यासाठी लढा द्या, तरच आपलं, ठीक आहे, आरक्षण अबाधित राहील, नाही तर हे कवा हिसकावून चाललं, हे तर गेलं आता, आता का भेंड करा. तर म्हणून, ठीक आहे, आता विदर्भात लक्ष द्या, याचा खेळ काय हे समजून घ्या. तर विदर्भात लक्ष द्यावे, विदर्भात, ठीक आहे, SC ST फार कमी आहे, जास्त नाही आहे, ठीक आहे, हे SC, ठीक आहे, ST आणि त्याच्यानंतर मोठा प्रवर्ग ओबीसी आहे, ठीक आहे, आणि काही प्रवर्ग जनरल कॅटेगरी देते, हे समजून घ्या तुम्ही काय, ठीक आहे, ह्या जनरल कॅटेगरीचा एवढाच प्रवर्ग आहे, ठीक आहे, SC ST लोकसंख्येनुसार आहे ते, ठीक आहे, आणि थोडेफार कमी जास्त असं त्याने लोकसंख्येच्या प्रमाणात ते जे आहे ते भेटणच, ठीक आहे. ओबीसीले आरक्षण 27% होतं विदर्भात. हा, आता विदर्भाच्या दृष्टिकोनातून, आता इथं आपल्या विदर्भात जनरल कॅटेगरीचे लोक कमी आहे, खेड्यापाड्यात जनरल कॅटेगरीचे लोक कमी आहे, ओबीसी जास्त आहे, ठीक आहे, तेली कुणबी माई हेच भेटन तुम्हाला, ठीक आहे. तर हे इथचा जर माणूस ओबीसीच्या माणसाला इथं जर 27% आरक्षण नाही भेटलं तर तो सरळ जनरल कॅटेगरीतून फॉर्म भरे, ठीक आहे, तो तिथं निवडून ये, त्याचं फारसं नुकसान नव्हतं. नुकसान कोणाचं आहे, ठीक आहे, नुकसान कोणाचं आहे, ठीक आहे, नुकसान कोणाचं आहे, तर नुकसान मराठवाड्यातल्या ओबीसी लोकांचं आहे, ठीक आहे. मराठवाड्यातल्या ओबीसी लोकांचं काउन नुकसान आहे, तर मराठवाड्यात आता जे मराठवाड्यातले मराठा आहे ते तर जनरल कॅटेगरीत येते. अरे जनरलमध्ये येऊन राहिले ना भाऊ, ठीक आहे, तर तिथं मराठ्याचं नुकसान नाही झालं, जे मराठवाड्यात ओबीसीमध्ये मोडते त्याचं नुकसान झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर नुकसान कोणाचं झालं, जे जिथं ओबीसी कमी आहे, मग नंदुरबारमध्ये आहे, गडचिरोली जे, ठीक आहे, आदिवासी एरिया आहे, तिथं त्याले जे आरक्षण होतं त्याच्यावर, ठीक आहे, का बसली, ठीक आहे, चपराक बसली चांगली. तर हे तुम्हाला म्या विदर्भाचं सांगितलं, ठीक आहे. असंच जर आता पहा, ठीक आहे, असंच जर ठीक आहे, असंच जर तुम्ही मराठवाड्याचं विश्लेषण केलं तर तुम्हाला मराठवाड्यात लक्ष द्यावे, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला का दिसत, तर ह्या पश्चिम महाराष्ट्राचा एरिया पाहिला तर SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात भेटन. आणि तिथं आता लक्ष द्या, SC ST लोकसंख्येच्या प्रमाणात, आणि इथं ओबीसी कमी आहे, ठीक आहे, आणि इथं जनरल कॅटेगरीतले लोक जास्त आहे. मग आता लक्ष द्या, मराठा समाज आले, मराठा समाजाले इथूनच फॉर्म भरा लागते आता आरक्षण नसल्यामुळे, ठीक आहे. ओबीसीले 27% होतो, जो मराठवाड्यातला ओबीसी 27% राखीव होता, ठीक आहे, कमी होता, पण त्याला 27% सरसगट आरक्षण भेटत होतं, हे कॅन्सल झालं. म्हणून या मराठवाड्या, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या ओबीसी लोकांचं जिथं ओबीसी संख्येनं कमी आहे, ठीक आहे, कमी आहे, 20% जरी असाल तर आता त्याला फॉर्म जनरल कॅटेगरीमधून